हेलो स्टूडेंट्स, आज आपण एसआरपीएससी मधील सेमिस्टर सेकंड फिजिक्स सेकंड ऑप्टिक्स या सब्जेक्ट मधील चॅप्टर फर्स्ट बघत आहोत, जिओमेट्रिकल ऑप्टिक्स। सोपा चॅप्टर आहे, जास्त अवघड नाहीये, फक्त काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, तर हा चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल। आपण जो स्टडी बघणार आहोत तो पूर्णपणे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत। वेळ कमी आहे तर मग कशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन विचारले जातील, पेशंटचे आन्सर्स कसे द्यायचे आणि जो टाइप असणार आहे त्या टाइप कसे ओळखायचे, या गोष्टी ज्या आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे ऑप्टिक्सशी रिलेटेड। आता ऑप्टिक्स म्हणजे काय, तर तुम्हाला तुम्ही सर्वांना माहिती आहे की लाईट रेडिएशन्स जे आहेत त्या लाईट रेडिएशन्समुळे आपण आपली इमेज मिररमध्ये बघू शकतो। जर आपण आपली इमेज मिररमध्ये बघायला गेलो तर पाठीमागून येणारी जी लाईट आहे ती आरशावर पडते आणि ती रिफ्लेक्ट होते आणि मग आपली इमेज जी आहे ती आपल्याला दिसते। आता हा लाईट रेशी रिलेटेड जो अभ्यास आहे, लाईट रेचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाला ऑप्टिक्स असं म्हटलं जातं। म्हणजे इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी रिलेटेड टू लाईट रेस। ओके, मग लाईट रेचे फिनॉमिना कोणते असतील, तर मग त्यामध्ये डिफ्रॅक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, रिफ्लेक्शन असेल, स्कॅटरिंग असेल, या सगळ्या फिनॉमिनांचा मिळून जो अभ्यास केला जातो तो या ब्रँचमध्ये केला जातो, कोणत्या, ऑप्टिक्स। ओके, आता लेन्सेस म्हणजे काय, तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की लेन्स, ओके, बऱ्याच जणांनी चष्मा असेल म्हणजे डोळ्याचा नंबर असेल, आईचा नंबर असेल, तर चष्मे वगैरे वापरले असतील। तर हे चष्मे ज्यावेळेस तुम्ही वापरता त्याच्या ज्या काचा बनलेले असतात त्या ट्रान्सपरंट मटेरियल आहे आणि जर ते तुम्ही जर व्यवस्थित निरखून बघितलं तर त्यामध्ये जे लेन्सेस टाकलेले असतात, लेन्स म्हणजे भिंग ते जे टाकलेले असतात त्याला थोडासा शेप जो आहे तो कर्व शेप असतो, मग तो कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉनकेव्ह असेल। ओके, कॉन्व्हेक्स किंवा कॉनकेव्ह म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते, पण त्या आधी आपण लेन्सेसची डेफिनेशन बघूया की व्हॉट इज मीन बाय लेन्सेस। द लेन्सेस इज नथिंग बट द ट्रान्सपरंट मटेरियल फ्रॉम विच वी मेड अ कर्व नेचर ऑब्जेक्ट। ओके, कर्व नेचरचा ऑब्जेक्ट आपण एखाद्या ट्रान्सपरंट मटेरियल पासून बनवतो ज्याची सर्फेसेस कर्व नेचरचे आहे। हा काय आहे, कर्व नेचरचा सर्फेस आहे। या सर्फेस पासून आपण अशा प्रकारचे ऑब्जेक्ट तयार करतो आणि मटेरियल ट्रान्सपरंट आहे, उदाहरणार्थ ग्लास, ग्लास म्हणजे काच। ओके, काचेपासून बनवलेलं मटेरियल, तर आपण काय म्हणणार आहोत, तर लेन्स असं म्हणणार आहोत, भिंग असं म्हणणार आहोत, कारण भिंग ज्या वेळेस अशा प्रकारच्या कर्व नेचरच्या ऑब्जेक्टवर राईट रेडिएशन पडतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉमिना दाखवतात, ते आपण बघणार आहोत, ठीक आहे। मग आता लेन्सेस समजलं आपल्याला की ट्रान्सपरंट मटेरियल जे आहे त्यापासून कर्व नेचरचा किंवा कर्वेचर असणारा ऑब्जेक्ट तयार करू। ओके, मग याचे कोणकोणते टाइप आहेत, तर याचे दोन टाइप आहेत, एक आहे कन्व्हर्जिंग लेन्स, दुसरा आहे डायव्हर्जिंग लेन्स, त्यालाच कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉनकेव्ह लेन्स असंही म्हटलं जातं। आता कन्व्हर्जिंग, कन्व्हर्ज होणे म्हणजे एकत्र येणे, कन्व्हर्ज होणे म्हणजे एकत्र येणे, आणि डायव्हर्जिंग, डायव्हर्ज होणे म्हणजे एकमेकांपासून लांब जाणे। ओके, डायव्हर्ज लांब जाणे, कन्व्हर्ज एकत्र येणे। आता बघा, इथे कन्व्हर्जिंग लेन्स आहे, तर अशा प्रकारचा जो लेन्स आहे ज्या लेन्स मध्ये लाईट रेडिएशन ज्यावेळी त्या लेन्स वर येऊन पडतात किंवा इन्सिडेंट केले जातात त्यावेळेस हे जे रेज आहेत ते काय होत आहेत, डायव्हर्ज होत आहेत। ओके, हे सॉरी लेन्स नाही, हे रेज काय होत आहेत, डायव्हर्ज नाही, कन्व्हर्ज होत आहेत। ओके, बोलताना थोडस चुकले मी, की ज्यावेळी हे जे रेज आहेत ते रेज या अशा प्रकारच्या लेन्सवर येऊन पडतात त्यावेळेस ते रेज काय होत आहेत, बघा, एका पॉइंटला कन्व्हर्ज होत आहेत म्हणजे एकत्र येतात। आणि तुम्ही जो सर्फेस बघताय सध्या, जर मी या साईडने बघितलं तर मला हा कॉन्व्हेक्स सर्फेस दिसतो, कॉन्व्हेक्स म्हणजे काय, फुगवटा असणारा। ओके, फुगवटा असणारा, आणि जर मी या साईडने बघितलं, हा आपला साईड झाली, मी बाहेरच्या साईडने, आपण कोणती गोष्ट निरीक्षण कुठे करणार आहे, बाहेरच्या साईडने करणार आहे, तर मग मला हा बाहेरून इकडूनही फुगीर भाग दिसतोय, किंवा या साईडने जरी बघितलं तरी देखील हा मला काय दिसतो, या साईडने फुगीर भाग दिसतोय, म्हणजे हा झाला कॉन्व्हेक्स नेचर। कॉन्व्हेक्स म्हणजे मी जर याकडे बघितलं तर आता हा जो माझ्याकडे फुगवटा आलेला भाग जो आहे त्याला मी काय म्हणणार, कॉन्व्हेक्स। म्हणून या कन्व्हर्जिंग लेन्सला कॉन्व्हेक्स लेन्स असे म्हटलं जातं। हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे, दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरून तयार झालेला हा लेन्स आहे ज्यामध्ये रेज काय होतात, कन्व्हर्ज होतात, त्यामुळे त्याला कन्व्हर्जिंग लेन्स असे म्हटलं जातं। म्हणून हा ऑब्जेक्टिव्ह टाइप साठीचा फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्व्हर्जिंग लेन्सेस आर द कॉन्व्हेक्स लेन्सेस, कोणते आहेत, पण हे बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे जो कन्व्हर्जिंग आहे। आता व्हॉट इज मीन बाय डायव्हर्जिंग लेन्स, आता सांगितलं की त्यामध्ये रेज काय होणार आहे, डायव्हर्ज होणार आहे। आता बघा, या ठिकाणी एक फिगर मी दाखवली आहे, या ठिकाणी जर मी इकडून बघितलं तर मला हा पार्ट थोडासा इन साईडला गेलेला दिसतो।
ओके ह्याच नेचर आहे त्याला केव, केव म्हणजे गुहा. ओके कॉनकेव नेचर असं म्हटलं, कॉनकेव नेचर. इकडून बघितलं तरी कॉनकेव नेचर आहे, या साईडने बघितलं तरी कॉनकेव नेचर आहे. यामध्ये काय असतं की ज्या ग्लासेस आहेत त्या ग्लासेस अशा प्रकारे अटॅच केलेले असतात, कॉनकेव ग्लासेस. ओके आतला पार्ट आपल्याला दिसणार नाही, आपल्याला फक्त कोणती साईड दिसतीये, बाहेरची साईड दिसतीये. आणि यावर जर रेज आले तर तुम्हाला इथं दिसतंय की रेज काय होतात, इथे आतमध्ये असा फुगवट आहे बघा, रेज काय होणार आहे इकडे असा लांब जाणार, रेज काय होत आहे डायव्हर्ज होत आहे एकमेकापासून लांब जात आहे. इथून जर बघितलं तर हे डायव्हर्ज होत आहे, मग अशी जो होता तो कॉन्वेक्स लेन्स होता, त्यामध्ये रेज एकत्र येत होते. आता इथं रेज हा अशा प्रकारचा अँगल आहे, इथे हे काय होत आहे डायव्हर्ज होत आहे. म्हणून अशा प्रकारचा जो लेन्स असणार आहे जिथे रेज डायव्हर्ज होत आहे, इन्सिडेंट केलेले रेज डायव्हर्ज झालेले आहे, त्यावेळी इथं जर तुम्ही बघितलं तर हा काय दिसतोय तुम्हाला कॉन्केव्ह सरफेस. म्हणून हा जो बाय कॉन्केव्ह लेन्स आहे त्यालाच डायव्हर्जिंग लेन्स असंही म्हटलं जातं. दिस इज अ डायव्हर्जिंग लेन्स. मग कॉन्केव ऑब्जेक्टिव्ह टाइपचा सेकंड क्वेश्चन, कॉन्केव लेन्स जो आहे, कॉन्केव लेन्स तुम्हाला लगेच लक्षात येईल, तुम्ही फिगर सगळं समोर आणली कॉन्केव, दोन्ही साईडने काय आहे थोडासा आतमध्ये गेलेला भाग आहे, रेज काय होणार आहे डायव्हर्जन आहे. बघा इथे दिसतंय रेज काय होत आहे डायव्हर्ज होत आहे, त्यावेळेस त्याला डायव्हर्जिंग लेन्स म्हणायचं. आणि जर रेज कन्वर्ज होत असतील, एकत्र येत असतील, तर त्याला कन्वर्जिंग लेन्स म्हणायचं. ओके आता बघूया त्याची टाईप. टाईप लक्षात ठेवायला खूप सोपे आहे. सगळ्यात पहिला टाईप आहे बाय कॉन्वेक्स लेन्स. बाय कॉन्वेक्स म्हणजे दोन्ही साईड कॉन्वेक्स. ही साईड बघा, मला या साईडने काय दिसतीये कॉन्वेक्स, यामध्ये आतला सरफेस जो आहे तो पॉलिश केलेला असतो आणि बाहेरच्या साईडने फुगवट असतो, तिथून आपण इमेज बघतो. सिमिलरली रेज जी आहे ती या साईडने तुम्ही इन्सिडेंट करू शकता, आतल्या साईडला पॉलिश केलेली असते आणि बाहेरच्या साईडला हा कॉन्वेक्स सरफेस. आपल्याला आतली साईड दिसत नाही, आपल्याला फक्त लेन्स कसा दिसतो, हा असा लेन्स असतो ज्याच्या दोन्ही साईड फुगीर असतात. हे जे आहे तो काय झाला बाय, बाय म्हणजे दोन, टू साईड्स. ओके आणि कॉन्वेक्स, दोन्ही साईड्स काय आहेत कॉन्वेक्स नेचरचे आहेत, फुगवट आलेले आहे, बाय कॉन्वेक्स लेन्स. सेकंड लेन्स आहे प्लेनो कॉन्वेक्स. बघा प्लेनो कॉन्वेक्स, एक साईड प्लेन आणि दुसरी साईड फुगी म्हणजे कॉन्वेक्स. एक साईड कॉन्वेक्स नेचरची आणि दुसरी साईड प्लेन, ही साईड तुम्हाला प्लेन दिसतीये. आतून बघायचं नाही, बाहेरच्या साईडने बघायचं. बाहेरून मला कसं दिसतंय, मी इकडून बघितलं बाहेरून मला एक सरफेस प्लेन दिसतोय, इकडून बघितलं एक सरफेस कॉन्वेक्स नेचरचा दिसतोय. अशा प्रकारचा जो लेन्स असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्लेनो कॉन्वेक्स. तिसरा आहे कॉनकॅव्हो कॉन्वेक्स. कॉनकॅव्हो कॉन्वेक्स जो लेन्स आहे, एका साईडने काय दिसणार मला कॉनकॅव्हो, कॉनकॅव्हो, कॉनकेव्ह. कॉनकेव्ह म्हणजे काय सांगितलं, आतमध्ये गेलेला. मी इकडून बघते मला आतमध्ये गेलेला दिसतोय, आणि कॉन्वेक्स मी इकडून बघितलं तर मला तो बाहेर फुगवट आलेला दिसला पाहिजे, चंद्राकृती. ओके कर्व नेचर नेहमी एवढं जास्त असेल असं नाही, थोडंही असू शकतं. जसं की कर्वेचर जो आहे तो मी थोडा डिक्रीज केलाय. इकडून बघितलं तर मला कॉन्केव सरफेस दिसतोय, या साईडने जर मी बघितलं तर मला कॉन्वेक्स सरफेस दिसतोय. या प्रकारच्या लेन्सला काय म्हणायचं, कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स. कॉन्केव कॉन्वेक्स लेन्स, इथं प्लेनो कॉन्वेक्स लेन्स, इथं बाय कॉन्वेक्स लेन्स. सिमिलरली या फिगर तुम्ही काढू शकता आणि तुम्हीही यामध्ये लगेच माहिती देऊ शकता की बाय कॉन्केव मध्ये काय असतं. ऑब्जेक्टिव्ह टाइपचा क्वेश्चन जर विचारला तर बाय कॉन्केव मध्ये दोन्ही लेन्स काय असतील, मी जर इकडून बघितलं तर मला कॉन्केव दिसतोय आतमध्ये गेलेला भाग, मी जर त्या साईडने बघितलं पलीकडून जाऊन तरी मला तो आतमध्ये गेलेला भाग दिसणार. अशा प्रकारे हा जो लेन्स असेल, दोन काचा एकत्र जोडलेल्या असतात ज्याचे थोडासा भाग जो आहे तो आतमध्ये गेलेला दिसेल, इन साईड गेलेला दिसेल. ओके गुहेचा ठीक आहे. इथे काय प्लेनो कॉनकेव, एक साईड काय असणार आहे प्लेन आणि दुसरी साईड कशी असणार आहे कॉनकेव. मी जर इकडून बघितलं तर मला कॉनकेव दिसेल आणि इकडून जर बघितलं तर मला पूर्ण प्लेन दिसेल. हा काय झाला प्लेनो कॉनकेव. बघा इथे काय होता प्लेनो कॉनवेक्स, इथे आहे प्लेनो कॉनकेव. तिसरा प्रकार जो आहे तो आहे कॉन्वेक्सो कॉनकेव. कॉन्वेक्सो कॉनकेव म्हणजे काय, एक साईड जी असणार आहे ती कॉन्वेक्स, कॉन्वेक्सो फुगीर आलेली आणि दुसरी कॉनकेव. मी जर इकडून बघितलं तर मला कशी दिसणार आहे कॉनकेव. सेकंड साईडने लगेच बघून बघायचं, या साईडने मला ती कॉनकेव नेचरची दिसेल, या साईडने कॉन्वेक्स नेचरची दिसेल. अशा प्रकारे हा कोणता लेन्स झाला कॉन्वेक्सो कॉनकेव. सोपा आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्लेनो कॉन्वेक्स लेन्स मध्ये द वन लेन्स इज प्लेन, अनदर लेन्स इज कॉन्वेक्स. नावामध्येच आहे प्लेनो कॉनकेव मध्ये वन लेन्स इज प्लेन, अनदर लेन्स इज कॉनकेव. कॉन्वेक्सो कॉनकेव मध्ये एक कॉन्वेक्स दुसरा कॉनकेव. कॉनकेव कॉन्वेक्स मध्ये सेम, एक कॉनकेव एक कॉन्वेक्स. आणि बाय कॉनकेव मध्ये मात्र दोन्हीही कॉनकेव, बाय कॉन्वेक्स मध्ये दोन्हीही कॉन्वेक्स नेचरचे.
या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यावर कमीत कमी 3, 3, 6, 7, 8 डेफिनेशन रेट नऊ नऊ ते 10 क्वेश्चन्स. कॉन्वर्जिंग लेन्सेस ऑल्सो कॉल्ड एज कॉन्व्हेक्स लेन्स, डायव्हर्जिंग लेन्सेस ऑल्सो कॉल्ड एज कॉन्केव्ह लेन्स. 10 ऑब्जेक्ट टाइप क्वेश्चन या टॉपिकवर तयार होतात. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया.